विश्वास असा आमचा विश्वास आहे. यानंतर मी आमच्या विभागाचे सन्माननीय खासदार माननीय श्री अरविंदभाई सावंत यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द मार्गदर्शनपर बोलावे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं पान सुपारी कार्यक्रम आयोजित केलाय. त्या पान सुपारी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या देशाला ज्यांनी संविधान दिलं ते संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी याच उत्सवांमधनं मराठी माणसाला स्फुल्लिंग दिलं, घडवलं, त्यांच्या मूर्त्या घडल्या, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. आणि आजच्या पानसुपारी कार्यक्रमाच्या समोर बघताना मी खामकरांना बघता बघता मला सुधीर सावळींचे वडील पण दिसायला लागले. त्या दिसत नाहीत, ते असायचे समोर बसलेले, ते इथेच बसलेले असायचे बरोबर. पण आज त्यांची आठवण येते, त्यांनाही अभिवादन करतो. आणि आज या कार्यक्रमात सगळ्यात मोठी कोणती गोष्ट असेल तर या कार्यक्रमाला माननीय पद्मविभूषण डॉक्टर श्री अनिल काकोडकर साहेब हे अणुशास्त्रज्ञ लाभलेत. म्हणजे बोलायला पान सुपारी, पण त्या पान सुपारीला त्या सुपारीला कातो आपण भरपूर, त्यातला अणू असतो, त्या अणूला वेगळा. म्हणजे जसं तुकारामाच्या अभंगातलं वाक्य आहे ना, अणू रेणू या तोकडा तुका आकाशा एवढा, त्या अणूला आकाशा एवढं स्वरूप देणारे माननीय अनिल काकोडकर साहेब इथे आलेत. आणि तुम्ही पण किती ग्रेट की त्यांचा सत्कार करताना लालबागच्या राजाचं एक प्रतिमा स्मरणिका म्हणून त्यांना दिली. आणि ती प्रतिमा देताना मला असंच वाटलं, लालबागचा राजा जेव्हा त्यांच्या घरी स्थापन होईल तेव्हा लक्षात येईल की त्यालाही असं वाटेल पद्मविभूषणाच्या घरी मी आज विभूषित झालो असं त्या लालबागच्या राजाला वाटल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचा हा सत्कार आहे. इथं माननीय आमदार अजय चौधरी साहेब, माननीय कुसळेजी गेले, आमच्या फुलवा खामकर आजही तरुणाईला लाजवतील इतक्या जोरदारपणे नाचत आहेत, आमच्या मंडळाचे बाळासाहेब कांबळे, साळवी मंगेश दळवी, आमचे स्वागताध्यक्ष शिवाजी तुकाराम जाधव. आणि या सगळ्यांचा खरा पिलर काय आहे तर या मंडळाचे कार्यकर्ते. तुम्हाला पहिल्यांदा साष्टांग नमस्कार घालतो रे बाबा, तुम्हाला तो इतका राजा ताकद देतो की ह्या 10 दिवसात तुम्ही जे काय करता त्याला तोड नाही आहे. मी एवढंच म्हणेन की आत्ता माननीय अजय चौधरींनी सगळा पाढा वाचला, काय मंडळ करतं ते, मंडळ काय करू शकतं हा धडा याच्यातून देतं हे आणखीन महत्त्वाचं आहे. मंडळ करतं बरोबर आहे, अनेक मंडळांना तो करता येण्यासारखं असतं, पण लालबाग राजानं कॅप्टनशिप केलेली आहे त्याची, आता धुरीणत्व घेतलेलं आहे. मी तर एवढंच सांगेन आत्ता की या उत्सवाचं स्वरूप जे लोकमान्य टिळकांनी सुरू केलं त्याच्या अगोदर कोणीतरी सुरू केलं, पण खरं लोकमान्य टिळकांनी त्याला स्वरूप दिलं, ते संबंध गावागाव शहरात पोचलं. आमच्या गिरगावात नायकांची जाळ आहे, त्या नायकांची जाळीमध्ये पहिला गणपती बसला. आणि तिथं मला आजही दिसतं एवढीशी छोटी मूर्ती आजही आहे. लोकमान्य टिळकांचं सरदार गृहामध्ये पण मी जातो जिथं लोकमान्य टिळक राहिलेत, लिहिलं त्यांनी. आणि मग त्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्यासाठी म्हणजे इंग्रजांच्या सरकारला सुद्धा तो तुझं डोकं ठिकाणावर आहे का असं विचारण्याचं धाडस असणारी पत्रकारिता लोकमान्य टिळकांनी केसरीच्या माध्यमातून केली. आज नेमका हा पान सुपारी घेताना, पान सुपारी हा विषय वेगळा आहे, पण ती लग्नाच्या समारंभात सुद्धा पान सुपारी असते. त्यातला एक जो मेसेज गेला पाहिजे समाजाकडे तो मेसेज वेगळा आहे की त्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक स्फुल्लिंग जागृत केलं पाहिजे म्हणून लोकमान्य टिळकांनी त्याला सार्वजनिक स्वरूप दिलं. पण त्या स्फुल्लिंगातनं हे जे स्वातंत्र्याच्या स्फुल्लिंगातनं आता सामाजिक स्फुल्लिंगाकडे गेलो आपण, आणि गरज आहे त्याची, कारण तो काळ संपला, स्वातंत्र्य मिळालं, स्वराज्य मिळालं. सुराज्य आहे की नाही मला माहिती नाही, ते तुम्ही ठरवायचं आहे, पण त्या सुराज्यासाठी सामाजिक चळवळ आणि सामाजिक अभिसरण, वैचारिक अभिसरण हे कमी होत चाललेलं दिसतंय. आणि मग त्यामध्ये मी तुम्हा सर्वांना खास विनंती करेन, एक विसरू नका की आपण साऱ्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवला, त्याला 106 हुतात्म्यांनी आपली प्राणाहुती दिली,
त्या प्राणाहुती देणाऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त गिरणगावातली लोक होती. ती प्राणाहुती दिली, मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झाला म्हणून मुंबईतल्या गणपती उत्सवाला सुद्धा एक बैठक मिळाली. ती बैठक मुंबई महाराष्ट्रात आल्यामुळे अधिक समृद्ध झाली. ती समृद्ध करण्यामध्ये लालबाग सारखी ही मंडळ आहेत, पण ती समृद्ध करताना मुळाला विसरू नका. पान सुपारी म्हणता म्हणता पान ठीक आहे, पण सुपारी सुद्धा कुणाच्या कातरल्या पाहिजे ते ठरलं पाहिजे आपल्याला आता. आणि म्हणून या महाराष्ट्राची अस्मिता ही मुंबई आहे. त्या मुंबईची अस्मिता कोण जपत असेल तर ती उत्सव मंडळ जपत आहेत. ती लालबाग सारख्या राजासारखी उत्सव मंडळ, मग चिंतामणी असेल किंवा आमचा गणेश गल्लीतील मुंबईचा राजा असेल, गिरगावातील काही गणपती असतील, पण त्या अहमिकेमध्ये माझा महाराष्ट्र हरवलं जात नाही ना, माझं मराठी पण हरवलं जात नाही ना, माझी अस्मिता हरवली जात नाही ना, माझी आस्था हरवली जात नाही ना. माझ्या अस्मितेला जेव्हा धक्का लागतो तेव्हा जी उसळून उठलं पाहिजे, ते उसळून उठलेलं दिसत नाही, तेव्हा असं वाटतं की आम्ही नुसते उत्सवी झालो होत का. कारण ती अस्मिता जेव्हा जेव्हा ठेच पावली, मराठी अस्मिता संपली, मराठी स्वाभिमान संपला, तर एक सांगतो स्वामी समर्थांचं वाक्य होतं, महाराष्ट्र धर्म मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. तो महाराष्ट्र धर्म जर आम्हाला समजला नाही तर आम्ही धर्माकारणे केलेले भगवी पताका त्या धर्मासाठी उभी राहते की नाही हा विचार करण्याची गरज आहे. म्हणून पांचसुपारीच्या निमित्ताने एवढाच विचार देतो की महाराष्ट्र धर्म विसरू नका, तो जपला पाहिजे. मुंबईतला मराठी माणूस टिकला पाहिजे, नुसता टिकला नाही पाहिजे, तो मजबूतीनं उभा राहिला पाहिजे. आणि लालबागचा राजा हे सामाजिक काम करत असताना मी नवीन त्यांना सांगेन की यापुढं तो समृद्ध व्यावसायिक व्हावा यासाठी लालबागच्या राजाने पाऊल उचललं पाहिजे. तुम्हाला भरपूर तो धन देतोय, त्यातून आपले आणखीन मराठी माणसं समृद्ध व्हायला पाहिजे, हे त्याच्यातूनच आम्ही उत्सव करू शकतो. ही मराठी अस्मिता ती मात्र विसरू नका, महाराष्ट्र धर्म विसरू नका. तो धर्माचं आचरण तुम्ही यातनं करताच, हा सुद्धा धर्मच आहे. तुम्ही जेव्हा सैनिकाच्या वीरपत्नीला त्याचा सन्मान करता हे सुद्धा धर्मच आहे बरं का. तो धर्माचरण इथं करता ते धर्माचरण अस्मितेचं पण केलं पाहिजे असं मला वाटतं, ते आपण कराल असा विश्वास व्यक्त करतो. त्या लालबागच्या राजाकडे प्रार्थना करीन, तुझ्या पायाकडे सगळेच येतात रे, पण तुलाही बघायला पाहिजे खरं कोण आणि खोटं कोण, चांगलं कोण आणि वाईट कोण. सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या कोकणात मजा असते. कोकणात आम्ही गेलो ना की गाराणी घालतात गावात, आणि मजेची रस्त गाराणी. त्या कोकणामधल्या गाराणी घेतात, समजा मी एका विशिष्ट पक्षाचा शिवसेनेचा गेलो तर मला देवाला सांगतात बघ ह्याच्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण कर, ह्याला यश दे, ह्याला हे दे. नंतर माझा विरोधक जातो, त्यालाही तेच गाराणं घालतो, तो यालाही यश दे. म्हणजे नक्की कोणाला द्यायचं ते ठरलं पाहिजे, चांगलं कोण वाईट कोण, त्यालाही तीच प्रार्थना करीन. बाबा रे हंस शिर न्यायाने वाघ, ते सगळे तण वाढलेत ना घाणेरडे, ते दूर कर आणि समाज समृद्ध कर. मराठी माणसाची ताकद क्षमता, त्याला सन्मान मान सन्मान, तो तसाच छातीपुढे कोणून चालला पाहिजे. सत्याची कास धरणाऱ्याला आशीर्वाद दे, एवढं तुझ्याकडे मागतोडे आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद. यानंतर आजच्या मंडळाने निमंत्रित केलेल्या म्हणजे मंडळाच्या सदस्य आणि राज्य पुरस्कार विजेते नृत्य दिग्दर्शिका मुक्ताज चौधरी साहेबांनी एक नवीन माहिती दिली जी आपल्याला सर्वांना सांगायला आम्हाला निश्चितच गौरव वाटतो. सौ फुलवा खामकर यांना सौ नयन अजय चौधरी स्तन कर्क संभावना निवारण ट्रस्टच्या वतीने 8 मार्चला महिला दिनानिमित्त शिवडी भूषण पुरस्कार दिला होता. त्याबद्दल त्यांचं खरोखरच मी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार अभिनंदन करतो. आणि मला वाटतं यानंतर 2 मिनिटं ते आपल्याशी संवाद साधतील. सौ फुलवा खामकर. नमस्ते. मंचावर उपस्थित मान्यवर सगळे असताना मला असं वाटतं मी इथे बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं आहे. आणि अजय सर, तुमच्या प्रोग्रॅमला मी आले होते तेव्हा आपणच तिघं होतो डायसवर आणि मला खूप छान वाटलं होतं. आणि मी माझ्या नवऱ्याशी अमर खामकरशी येऊन शेअर केलेलं की असं असं मला वाटलं, आणि तू बोला अरे आम्ही त्यांना ओळखतो, तू कशी नाही ओळखत अजून,
आणि म्हणजे ओळखत म्हणजे मी इतकं जवळनं त्यांना बघितलं त्या पूर्ण कार्यक्रमात, मला असं वाटलं म्हणजे आपल्याकडे आता राजकारण आपण चांगल्या लोकांच्या हातात आहोत असं कुठेतरी मला फील आला होता. आणि सर तुम्ही आत्ताच मेन्शन केलं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, मला खूप अभिमान वाटतोय की त्याच्यात खूप मोठं काम करणारे शाहीर अमरशेखांची मी नात आहे की अजून संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं नाव काढलं जातं. आणि ऑफकोर्स आपली ही मराठी अस्मिता लालबागच्या राजामुळे खूप जागेवर आहे असं मी म्हणेन. व्यापारी मंडळ लालबागचं आणि गणेशोत्सव मंडळ तुमचे खूप आभार. मी बाहेर खूप काम करत असते पण आपल्या घरी जेव्हा कौतुक होतं आणि इतकं प्रेमाने कौतुक केलं जातं तेव्हा जास्त छान वाटतं. हा जास्त मोठा सन्मान आहे असं मला वाटतं. आणि माझ्या नृत्याचे माझे वर्ग आहेत ज्याला 25 वर्ष होणार आहेत यावर्षी सिल्वर ज्युबलियर, त्याची पहिली ब्रांच मी लालबागलाच हनुमान थिएटरमध्ये सुरू केली होती, त्यामुळे आज 25व्या वर्षी इकडे येऊन हा मान मला मिळाल्याबद्दल दिल्याबद्दल तुम्ही खूप आभार आणि थँक्यू सो मच. धन्यवाद. कार्यक्रमाच्या पुढील भागाकडे जाण्यापूर्वी आजच्या या आपल्या कार्यक्रमात उपस्थित असलेले आणि ज्यांच्या भाषणाचे खरोखर आपल्या सगळ्यांनाच आपण वाट पाहतोय असे आपल्या या हिंदुस्थानचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, ज्यांच्या अणुशास्त्रज्ञाच्या कारकिर्दीमध्ये या देशाला संरक्षण सिद्धतेची एक वेगळी परंपरा लाभली, एक वेगळी कमान लाभली आणि हिंदुस्थानचं नाव जगभरामध्ये सशक्त हिंदुस्थान म्हणून निर्माण झालं, किंबहुना संपूर्ण देशाला एक अभिमान वाटावं असं कार्य त्यांच्या कार्यकाळामध्ये अणुशास्त्र विभागामध्ये झालेलं आहे असे पद्मविभूषण माननीय डॉक्टर श्री अनिल काकोडकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द मार्गदर्शनपर आम्हाला सांगावेत. नमस्कार. मंचावर उपस्थित माननीय खासदार श्री अरविंद सावंत, माननीय आमदार श्री अजय चौधरी, आज ज्यांचा आपण सत्कार केला त्या राज्य पुरस्कार विजेत्या नृत्य दिग्दर्शिका सौ फुलवा खामकर, मंचावर उपस्थित आणि सभागारात उपस्थित लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी, आजच्या कार्यक्रमाचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे आज मंडळातर्फे ज्या शहीद सैन्याच्या शहीद वीर मंडळींनी जे आपली प्राणाहुती दिली त्यांच्या कुटुंबियात तो आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांना एक अल्पशी मदत मंडळातर्फे दिली गेली त्या सर्वांना, त्यांच्या सर्व कुटुंबियांना माझं मनपूर्वक वंदन. सभागारात उपस्थित सर्व मंडळी आणि बंधू भगिनींना सर्वप्रथम आज इथे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्याची जी संधी आपण उपलब्ध करून दिली, इतकं चांगलं इतकं सुंदर दर्शन मिळवून दिलं आणि आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे, ऋणी आहे. माझ्या आधीच्या वक्त्यांनी लालबागच्या राजाची एक दीर्घ प्रदीर्घ परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी
एक जनजागृतीचं, सांस्कृतिक जागृतीचं, सामाजिक विचाराचं, स्वातंत्र्यासाठी म्हणून लोकांना प्रवृत्त करण्यास एक मोठा उपक्रम म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्थापना केली. आणि त्या काळात निर्माण झालेल्या या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकीच लालबागचा राजासुद्धा एक, अगदी तेवढी नसली तरी जवळपास तेवढी, तर 90-91 वर्षाची दीर्घ परंपरा लाभलेला हा सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ. आणि त्या मंडळांनी आपल्या कार्याद्वारे, त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, आणि केवळ एकच पिढीच्या नव्हे तर पिढ्यानं पिढ्या, आता 91 वर्ष म्हटले म्हणजे कमीत कमी 3-4 पिढ्या तरी याच्यामध्ये गुंतलेल्या असतील, तर या सर्वांच्या कार्याद्वारे लालबागच्या राजाची एक विशिष्ट ओळख. म्हणजे मला माहीत आहे, मुंबईला येणारे माझे बरेच मित्र या गणपती उत्सवाच्या आसपास आले तर ते मुद्दाम इथे थांबतात, लालबागच्या राजाचं दर्शन घेतात, आणि तो एक त्यांच्यासाठी महत्त्वाचा कार्यक्रम असतो. तर म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी एक सामाजिक सांस्कृतिक प्रबोधनाचं जे काम इतकी वर्ष अव्याहतपणे केलेलं आहे, आणि त्या योगे जे योगदान स्वातंत्र्यपूर्व काळात जे अभिप्रेत होतं, आजच्या काळात जे अभिप्रेत आहे, आणि भविष्य काळात येणाऱ्या काळात जे अभिप्रेत आहे, या सर्व बाबींमध्ये ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं ही नेहमीच पुढे राहिलेली आहेत. आणि एक समाजाशी संवाद साधण्याचं काम ही सतत करत आलेली आहे. खासदार साहेबांनी, मंडळांनी काय केलं हे आपण ऐकलं, पण त्याचबरोबर मंडळांनी काय करायला हवं हे पण सांगितलं. तर तोच धागा पकडून मी थोडं पुढे जाऊ इच्छितो की येणारा जो काळ आहे, म्हणजे आपण असं म्हणतो की जगामध्ये किंवा समाजामध्ये किंवा आपल्या परिसरात किंवा आपल्या स्वतःच्या जीवनात ही जी स्थित्यंतरं घडतात आहेत, सततची घडत आलेली आहेत, ही स्थित्यंतरं घडण्याचा वेग हा दिवसेंदिवस खूप वाढतोय. आणि आता अशी परिस्थिती आलेली आहे की जे काही घडतंय किंवा घडू घातलेलं आहे, होऊ घातलेलं आहे, त्याच्यामध्ये किती चांगलं किती वाईट याच्याबद्दल समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. काही लोकांना वाटतं की याच्यात खूप संधी आहे, काही लोकांना वाटतं याच्यामध्ये खूप धोके आहेत, आणि या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये, आणि आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीमध्ये की त्याच्याबद्दलचे नियम, त्याच्याबद्दलचे कायदे, त्याच्याबद्दलचा बंदोबस्त, समाज व्यवस्था नीट सांभाळण्याचं काम हे सगळं सरकारने करावं, कायदे मंडळांनी करावं, हे जरी खरं असलं तरी कायदे मंडळांना म्हणा किंवा सरकारला, कुठल्याही प्रकारच्या सरकारला ते करायचं झालं तर ते करण्याला सुद्धा काही निश्चित कालावधी लागतो. आता आपण असं धरून चालू आहे की एखादी नवीन गोष्ट घडवायची असली या संदर्भात तर त्याला एक 2-3 वर्षाचा कालावधी लागू शकतो. पण त्या 3 वर्षात जर परिस्थिती आमूलाग्र बदललेली असेल तर ज्या दिवशी ते कायदे अंमलात येतील त्याच दिवशी ते कायदे कालबाह्य झालेले असू शकतील अशी आता परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये समाजाचं स्वास्थ्य कसं राखायचं हे जर आपल्याला बघायचं असेल तर मला वाटतं गणेशोत्सव मंडळासारख्या
सांस्कृतिक जे उपक्रम आहेत त्यांना हे काम करणं अधिक म्हणजे श्रेयस्कर आहे आणि तेच हे काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकतील आणि मग ते कालांतराने त्याचं रूप कायद्यांमध्ये आणि नियम जे काही सगळ्यांनी पाळायचे त्याच्यामध्ये होईलच. पण जर समाजाची घडी नीट सांभाळायची असेल, समाजाचं स्वास्थ्य नीट सांभाळायचं असेल आणि ही जी स्थित्यंतरं होऊ पाहतात आहेत त्यामध्ये आपल्या मंडळींना, विशेषतः तरुण मंडळींना त्याचा अधिकाधिक फायदा कसा होईल आणि त्यापासून होणारे तोटे कमीत कमी कसे करता येतील याबद्दल मला वाटतं आता खूप विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि हे पण एक काम गणेशोत्सव मंडळासारख्या संस्था जे हे सामाजिक प्रबोधनाचं काम सतत करत आलेले आहेत त्यांनी आता हाती घ्यावं असं मला नम्रपणे सुचवावंसं वाटतं. आज परत एकदा मला इथे येण्याची संधी मिळाली, आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि बाप्पाचं दर्शन झालं याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. स्वतःचा घरातला मंच असल्यामुळे परत माईक घेते. मला दोन नावं घ्यायची आहेत. एक तर माझे सासरे अशोक खामकर, की जे दुकानात बसून प्रत्येकाला सांगत असतात माझ्या सुनेचा कार्यक्रम बघितलात ना, तर असा सासरा सगळ्यांना मिळाला पाहिजे, म्हणजे बऱ्याच स्त्रिया पुढे जातील. आणि माझे पती हा चित्रपट नक्की आणि माझे पती अमर खामकर, ज्याच्यामुळे मी आज इकडे उभी आहे. आणि ऑफकोर्स सर, तुमचं नाव मी विसरले मगाशी एक्साइटमेंटमध्ये. तुम्ही आत्ता जे म्हणलात ना AI बद्दल आणि कलाक्षेत्रात असल्यामुळे आम्ही जास्त रिलेट करते त्याच्याशी, तर मला हे खूप आवडलं की सार्वजनिक आपण ह्या ज्या गोष्टी करतो सामाजिक त्या ती मुळं धरून राहिलं पाहिजे. सो थँक्यू सो मच आणि थँक्यू अप्पा अमर. धन्यवाद काकोडकर सर. यानंतर या लालभक्तराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ज्या माझी आजी माझी पदाधिकाऱ्यांनी या मंडळासाठी खऱ्या अर्थाने त्याग केला, हे मंडळ उभं केलं, गेल्या 91 वर्षाचा हा उत्सवाचा कारभार ज्या मंडळाच्या माजी पदाधिकाऱ्यांनी सन्मान्य सल्लागारांनी या इथपर्यंत आणलं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या त्यागावर आजचे हे सुवर्ण क्षण आम्ही अनुभवतोय, आजचे हे सुवर्णाचे दिवस आम्ही अनुभवतोय. या लालबागच्या राजाची वाढत जाणारी गर्दी, या गर्दीला खऱ्या अर्थाने तुम्ही सगळ्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की उत्सव मंडळ दिवस रात्र मंडळाचे कार्यकर्ते काम करतात आणि गर्दी अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळून येणाऱ्या प्रत्येक भाविकाला लालबागच्या राजाचं दर्शन चांगल्या प्रकारे होईल, ते दर्शन घेऊन प्रत्येक भाविक आपल्या घरी देखील सुखाने समृद्धीने आणि वेगळा आशीर्वाद घेऊन जाईल या भावनेने या मंडळाचे कार्यकर्ते श्रीमती श्रद्धाताई जाधव यांचं मी व्यासपीठावर स्वागत करतो. तर या सर्व जे मंडळाचे आजी माझी पदाधिकारी आहेत, सन्मान्य सल्लागार आहेत, यांचा या ठिकाणी आता मी सत्कार करतो. त्यामध्ये मंडळाचे सल्लागार सर्वप्रथम माननीय श्री दगडूदादा सकपाळ, त्यानंतर माननीय रमेश शामराव बोधे या ठिकाणी उपस्थित असतील, आमच्या मंडळाच्या हितचिंतक आणि या नगरसेविका माजी नगरसेविका सन्मान्य श्रद्धाताई जाधव या आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं मी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सर्वप्रथम स्वागत करतो आणि माननीय काकोडकर सरांच्या हस्ते त्यांना एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. क
कार्यक्रमात जे मंडळाचे सल्लागार उपस्थित असतील त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. श्री मानाजी अर्जुन कारेकर, विनोद नारायण कोरगावकर, प्रदीप एकनाथ ढोरे मंडळाचे सल्लागार, या सर्व माजी पदाधिकाऱ्यांनी मंडळासाठी मोठं कार्य उभारलेलं आहे. अशोक कृष्णा पांचाळ, प्रकाश दत्ताराम जोशी, जयप्रकाश वासुदेव कोरगावकर, सुरेश महादेव घाग, राजेंद्र वामन लांजवळ, सुरेश गेणू दिघे, मोहन श्रीधर कानेकर, अरुण दिनकर विचारे आणि अनिल सकाराम साळसकर मंडळाचे सल्लागार आहेत. आणि अनेक वर्षांपासून मंडळाच्या या कार्यामध्ये हिरिरीने भाग घेत मोलाचं मार्गदर्शन आम्हा कार्यकर्त्यांना वारंवार हे करत असतात. जुने जाणते ज्येष्ठ कार्यकर्ते कार्यकर्ते यांचा वावर जेव्हा मंडळात असतो त्यावेळी खरोखरच एक वेगळा आधार आम्हाला मंडळामध्ये काम करताना जाणवत असतो. या अनिल साळसकर, अरुण विचारे, मोहन काणेकर, राजेंद्र लांजवळ कृपया व्यासपीठावर यायचं. मोहन कानेकर, राजेंद्र वामन लांजवळ, अरुण दिनकर विचारे, त्यानंतर मंडळाचे सन्मान्य सदस्य यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. यामध्ये सर्वप्रथम सर्वश्री श्री किशोर मारुती पवार, रमेश काशीनाथ पाटील, अशोक रघुनाथ खामकर, किरण कृष्णा वाणी, सगळ्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. त्या सगळ्यांचा मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ आणि लालबागच्या राजाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात येत आहे. राजीव राजेंद्र जानी, अरुण दत्ताराम दळवी, शिवजीत नारायण कुबल, युसुफबाई कपासी, सुनील मनोहर लवेकर, दीपक पांडुरंग इंदप, अशोक रघुनाथ खामकर आप्पा व्यासपीठावर येऊन पुष्पगुच्छ देऊन त्या सन्मान करण्यात येत आहे. सुनील मनोहर लवेकर, या मंडळाचे सन्मान्य सदस्य किरण कृष्णा वाणी, राजीव राजेंद्र जानी, अरुण दत्ताराम दळवी, शिवजीत नारायण कुबल, युसुफबाई कपासी, सुनील मनोहर लवेकर, दीपक पांडुरंग इंदप, नंदकुमार भार्गव रेडीज, मनोज प्रताप पांचाळ, त्रिफुल बबन खाडे, गणेश मनोहर आमरे, अविनाश मनोहर पवार, नितीन विनायक गुजर, श्रीकृष्ण रामचंद्र केरकर, मधुकर धर्माजी तारू, सुरेश दत्तात्रय डाके, हितेश प्राणजीवन मेहता, प्रफुल्ल यशवंत विरकुड, भरत काशीनाथ भुजबळ, सुरेश तुकाराम आमरे,
नितीन दत्ताराम जोशी, रामदास श्रीधर नाईक, राजेंद्र नारायण सावंत, निशांत सुरेश घाग, रोहिदास हरिश्चंद्र जाधव, संजय दिगंबर शिंदे, राजेंद्र शांताराम जाधव, सनील सुनील माने आणि मंडळाला अनेक वर्ष विविध माध्यमातून मदत करणारे सन्माननीय अमित कुमार सिंग, सर्व सन्माननीय सदस्यांना नम्र विनंती, त्यांनी व्यासपीठावर यायचं आणि आपलं सन्मान स्वीकारायचं आहे. सन्माननीय पद्मविभूषण माननीय डॉक्टर श्री अनिल काकोडकर सर यांच्या हस्ते सर्व सन्माननीय सदस्यांचा पुष्पगुच्छ आणि लालबागच्या राजाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात येत आहे. या सर्व सन्मान्य सदस्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. प्रफुल्ल यशवंत विरकूड, सुरेश तुकाराम आमरे, नितीन दत्ताराम जोशी, त्रिफुल बबन खाडे, राजेंद्र शांताराम जाधव, फोटो काढा. मंडळाच्या सर्व ज्येष्ठ सल्लागार सन्मान्य सदस्यांचा पुष्पगुच्छ आणि लालबागच्या राजाची प्रतिमा देऊन डॉक्टर अनिल काकोडकर सर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. राजेंद्र शांताराम जाधव, सनील सुनील माने, ते तरुण सन्माननीय सदस्य पण आहेत, त्यामध्ये आजकालच्या पिढीतले ज्या मंडळाचे ज्यांनी अनेक वर्ष मंडळाच्या कार्यामध्ये हातभार लागलेले असे तरुण सन्माननीय सदस्य त्रिपुल्ल बबन काडे, सनील सुनील माने, राजेंद्र शांताराम जाधव, भरत भुजबळ, नंतर भरत काशीनाथ भुजबळ मंडळाचे सन्मान्य सदस्य. गेले 25 वर्ष मंडळाने जे सोशल मीडियामध्ये काम केलंय त्यामध्ये यांचं मोठं योगदान आहे. भरत भुजबळ आणि त्यांचे संपूर्ण सहकारी टीम मंडळाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे लालबागच्या राजाचं दर्शन लाखो करोडो भाविकांना जगभरात दिलं जातं त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. संजय दिगंबर शिंदे मंडळाचे सन्मान्य सदस्य. यानंतर या उत्सवामध्ये लालबागच्या राजाच्या उत्सवामध्ये प्रामुख्याने ज्या सर्व माध्यमांची आम्हाला मदत होते, सर्व व्यवस्थांची मदत होते, त्यामध्ये सर्वप्रथम प्रामुख्याने मी या व्यासपीठावर आमंत्रित करतो लालबागच्या राजाचे मूर्तिकार कांबळी आर्ट्सचे सन्मान्य श्री रत्नाकर कांबळी यांस, त्यांचे सुपुत्र संतोष कांबळी यांनी व्यासपीठावर येऊन हा सन्मान मंडळाच्या वतीने माननीय काकोडकर सरांच्या हस्ते स्वीकारायचा आहे. मूर्तिकार रत्नाकर कांबळी यांचे पुढील पिढी संतोष रत्नाकर कांबळी. लालबागच्या राजाचे वेशभूषाकार गेले 30 वर्ष लालबागच्या राजाचे वेशभूषा साकारणारे आमच्या मंडळाचे सन्मान्य कार्यकारी सदस्य श्री रुपेश मनोहर पवार यांना देखील मंडळाच्या वतीने लालबागच्या राजाची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ माननीय खासदार अरविंद सावंत
यांच्या हस्ते देत आहोत. मंडप बांधकाम करणारे श्री मनोहर डेकोरेटर्सचे मला वाटतं व्यासपीठावर उपस्थितच आहे श्रद्धाताई जाधव आणि सागर जाधव या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्या ताईच मला वाटतं घेतील, त्यांचाही सन्मान करण्यात येत आहे. डॉक्टर अनिल काकोडकर सर बाईचे असते. त्यानंतर मंडळाचे लालबागच्या राजाचे सुवर्णकार सन्मान्य श्री संजय नाना वेदक. यांना देखील मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छांनी लालबागच्या राजाची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात येते. या उत्सवामध्ये विद्युत मीटरसाठी सहकार्य करणारं, कारण एवढा मोठा उत्सव आहे, यामध्ये विद्युत उपकरणांची, विद्युत मीटरची, विद्युत गोष्टींची ज्या गरज लागते त्याचे सहकार्य करणारे आमच्या मंडळाचे हितचिंतक सन्मान्य मनसूर मेहमूद सय्यद यांनी व्यासपीठावर उपस्थित राहायचे. विद्युत रोषणाई करणारे रतन उटकर, मोनिश उटकर, ईश्वर डेकोरेटर्सचे यांनी व्यासपीठावर यायचे. रतन उटकर. त्यानंतर या उत्सवा काळामध्ये विविध प्रकारचं बांधकाम परिरक्षण करणारे प्रिझम कंपनीचे विनोद साटम यांनी देखील या व्यासपीठावर यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा. लाईट्सची व्यवस्था बघणारे मनीष गुप्ता या या पटापट. मनीष लाईट्सचे मनीष गुप्ता. त्यानंतर रिद्धी सिद्धी प्रिंटचे प्रशांत केळसकर मंडळाचे कार्यकारी सदस्य. आणि आज आपण या लालबागच्या राजाच्या चरणी प्रकाशित झालेला मंडळाचा जो वार्षिक अहवाल आहे, या अहवालाचं अत्यंत सुरेख, नेटकं आणि सुंदर असं काम करणारे, मंडळाचा अहवाल करणारे मंडळाचे कार्यकारी सदस्य प्रशांत शंकर केळसकर रिद्धी सिद्धी प्रिंटचे यांनी या व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. आयएसएस सिक्युरिटीचे कुलदीप शर्मा व मंदार सामंत. संपूर्ण उत्सव काळामध्ये सीसीटीव्हीचे काम पाहणारे सीसीटीव्ही विद्या एंटरप्रायझेसचे तुषार शिंदे. अग्निशामक सुरक्षा व्यवस्था पाहणारे राकेश सावंत व रुपेश सावंत. अग्निशामक व्यवस्था बघणारे राकेश सावंत व रुपेश सावंत. या लालबागच्या राजाच्या उत्सव काळामध्ये भाविकांना कुठल्या प्रकारच्या प्रकृतीचं अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रकृती स्वास्थ्य सांभाळणारे आमच्या मंडळाचे वैद्यकीय सल्लागार डॉक्टर प्रागजी वाजा आणि डॉक्टर अनिल आव्हाड आले. राजकमल प्रिंटिंग प्रेसचे अशोक होळकर आवडतात आहेत ना. मंडळाचे वैद्यकीय सल्लागार आणि विशेष करून लालबागच्या राजाच्या उत्सव काळामध्ये भाविकांची काळजी वाहणारे डॉक्टर प्रागजी वाजा आणि अनिल आव्हाड यांनी व्यासपीठावर यायचे. राजकमल प्रिंटिंग प्रेसचे अशोक होळकर आवड सर. लालबागच्या राजाचं जगभर थेट प्रक्षेपण करणारे साई विजनचे सन्मान्य श्री गोविंद उभे यांनी देखील व्यासपीठावर यायचे. मागाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे मंडळाची वेबसाईट सन 2000 मध्ये सुरू झाली. त्यानंतर मंडळाने वेबसाईटद्वारे अनेक भाविकांपर्यंत या लालबागच्या राजाचं प्रत्यक्ष दर्शन घडवलं आणि मग नंतर यूट्यूब, फेसबुक, ट्विटरमधून हे लालबागच्या राजाचं जवळजवळ करोडो भाविकांना लालबागच्या राजाचं दर्शन घडवणारी ही आमची संपूर्ण सोशल मीडियाची टीम पाहणारे तेजस होस्कोटी आणि मंडळाचे सन्मान्य सदस्य भरत भुजबळ यांच्या या कारकिर्दीला आज 25 वर्ष झाले, त्याबद्दल आम्ही त्यांचं पूर्णपणे मंडळाच्या वतीने अभिनंदन करतो. आणि जवळजवळ दरवर्षी 2 करोडपेक्षा जास्त भाविकांना लालबागच्या राजाचं दर्शन थेट या माध्यमातून, या सोशल मीडियाच्या माध्यमातून
आपण करत असतो. मी भरत भुजबळ आणि त्यांची संपूर्ण टीम तेजस ओसकोटे यांचा मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि पुष्पगुच्छ देऊन आणि लालबागच्या राजाची प्रतिमा देऊन सन्मान करतो. लालबाग केबल अँड इंटरनेट सर्व्हिसेसचे महेश पावसकर मंडळाचे कार्यकारी सदस्य आलेत का? महेश या महेश पावसकर थोडा. त्यानंतर ध्वनी क्षेपण व्यवस्था बघणारे रसिका साऊंडचे अरुण आचरेकर. स्टेज समोर लालबागच्या राजाचा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जो पडदा निर्माण तयार केलेला सचिन पांचाळ. मंडळाचे लेखा परीक्षक संजय राणे असोसिएटचे सन्माननीय श्री संजय राणे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांनी देखील व्यासपीठावर यायचं. अरुण आचरेकर या ना ध्वनी क्षेपकाची व्यवस्था बघणार आहे. लवकर लवकर पुढे यायचंय कारण कार्यक्रमाला उशीर होतोय. सचिन पांचाळ संजय राणे असोसिएटचे लेखा परीक्षक श्री गोविंदन साहेब मंडळाचे आर्थिक सल्लागार CA. साफसफाईची व्यवस्था बघणारे निळकंठ बिर्जे सुपर फॅसिलिटी सर्व्हिसेसचे निळकंठ बिर्जे यांनी व्यासपीठावर यायचं. लालबागच्या राजाच्या संपूर्ण उत्सव काळात आणि मंडळाला वर्षभर साफसफाईची व्यवस्था बघून हा स्वच्छ सुंदर परिसर तयार ठेवणारे मंडळाचे निळकंठ बिर्जे. अमोल देसाई आय स्मार्टचे अमोल देसाई यांच्या या संपूर्ण टीममुळे लालबागच्या राजाचा संपूर्ण परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे भाविकांना अल्पोपहार आणि चहा बिस्किटची व्यवस्था पुरवणारे मंडळाचे भवानी कॅटरर्सचे सतीश शिरसेकर. देसाई मेटल वर्कचे गणेश देसाई. अल्फा प्युरिफायर पाणी वाटप करणारे सन्माननीय अमित महाडेश्वर. दिग्विजय मिल या मंडपातील भाविकांना पाणी पुरवठ्याची व्यवस्था बघणारे नितीन नागावकर. व्यासपीठावर यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या हजारो लाखो भाविकांच्या पादत्राणे सांभाळणारे चप्पल स्टँड व्यवस्था बघणारे श्रीमती शिल्पा रवींद्र पाताडे आपणही व्यासपीठावर यायचे. त्यानंतर नारळ गोणी वाहक या लालबागच्या राजाच्या चरणी हजारो नारळ भाविक अर्पण करत असतात. त्या नारळांच्या गोणी वाहन करणारे प्रवीण सोपान शिंदे. फोमवर्क करणारे अनिल चौहान. आणि लालबागच्या राजाची ही भव्य दिव्य विसर्जन मिरवणूक ज्यावेळी गिरगाव चौपाटीवर जाते आणि त्यानंतर या लालबागच्या राजाचं विसर्जन जे अतिशय भावुक पण तेवढ्याच पावित्र्यमय आणि मंगलमय वातावरणामध्ये श्रद्धेच्या वातावरणामध्ये हे लालबागच्या राजाचे विसर्जन पार पाडणारे आणि त्या कामात आम्हाला अनमोल सहकार्य करणारे मंडळाचे नारळवाहक. ज्यावेळी लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक चौपाटीवर पोहोचते त्यावेळी तेथे विसर्जन करणारे कोळी बांधव सन्मानाचे रमेश तांडेल व त्यांचे संपूर्ण सहकारी यांनी कृपया व्यासपीठावर यायचं. तराप्याची व्यवस्था बघणारे PH जानी साहेब ब्रिट्टो साहेब. सॉफ्ट शिपयार्डचे श्रीमान ब्रिट्टो श्रीमान सुर्वे. जीवनदीप प्रकाशनची जागा उपलब्ध करून देणारे परीन पुरिया. त्याचप्रमाणे लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जात असताना दोन टाकी जंक्शनवर हिंदू मुस्लिम एकता समितीचे साजिदभाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी या लालबागच्या राजाच्या व्यासपीठावर यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा. साजिदभाई आणि त्यांचे संपूर्ण सहकारी. इम्प्रिट LEDचे श्रीमती JC सुवर्णा. हिंदू मुस्लिम एकता समितीचे साजिदभाई संपूर्ण लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये भाविकांसाठी विविध व्यवस्था पाहणारे शाही सरबताची व्यवस्था पुरवणारे मंडळाचे अनेक वर्षांचे हितचिंतक श्रीमान साजिदभाई. कोरल मीडियाचे साजिद माजिद अन्सारी हरीश जायदी. बिग बँगचे सोनम गुप्ता. म्युझिक कल्चर आणि आर्ट्सचे रोहित जायस्वाल. उद्योगपती सन्माननीय गोपाळ शिवराम दळवी.
मेहुल घो सर आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मेहुल घो सर मंडळाचे आर्किटेक्ट सन्माननीय श्री राजन बागवे साहेब, सुरक्षा व्यवस्था पाहणारे विनस सिक्युरिटीचे श्रीमान कृष्णन मेहुल भाई, कृपया सर्वांनी व्यासपीठावर जवळ यायचं आहे. ज्यांची नावं घेतली जातील त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा. दीप्ती फायर वर्कचे वल्लभभाई ठक्कर, स्मार्ट सिक्युरिटीचे अजय मलिक, संजय वालावरकर ज्युपिटर सर्व्हिसेसचे, स्टेजवरील वातावरणीय व्यवस्था ड्रीम सॅनिटाईज मर्चंट, बँक ऑफ महाराष्ट्रचे सन्माननीय प्रबंधक लालबाग शाखाचे श्रीमान जाधव साहेब, HDFC बँकचे पदाधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे पदाधिकारी आणि कोटक महिंद्रा बँकेचे पदाधिकारी आपण उपस्थित असाल तर स्टेजवर यायचे. मंडळाच्या या लालबागच्या राज्य उत्सवामध्ये 10 दिवसाच्या जागरण व्यवस्था पाहणारी मंडळं या मंडळांच्या प्रतिनिधींनी तात्काळ स्टेजवर यायचे. उदयानंद सेवा मंडळ, राष्ट्रीय सेवा मंडळ, हनुमान सेवा मंडळ, त्रिमूर्ती ओम मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ मच्छी मार्केट, लालबाग स्पोर्ट्स क्लब, नवजीवन सेवा मंडळ, बाल शिवाजी क्रिकेट क्लब, राजेश शिवाजी युवा प्रतिष्ठान, लालबाग मार्केट व्यापारी असोसिएशन आणि लालबाग मार्केट गोविंद पथक या प्रत्येक मंडळांच्या प्रतिनिधींनी तात्काळ स्टेजवर यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा. सन्माननीय काकोडकर सर, व्यासपीठावर उपस्थित पदाधिकारी, त्याचप्रमाणे खासदार अरविंदभाई सावंत, अजयजी चौधरी, श्रद्धाताई जाधव यांच्या हस्ते आपण हा सन्मान स्वीकारायचा. सर्व मंडळाच्या प्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं. या पटापट. त्याचप्रमाणे स्थानिक मंडळ ज्यांच्या मंडळाच्या या कार्यभारामध्ये मोलाचे सहकार्य लाभते त्यामध्ये विकास मित्र मंडळ, गणेश क्रीडा मंडळ, सहजीवन मित्र मंडळ, लालबागचा राजा सहकारी गृहनिर्माण संस्था, विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, गणेश सेवा मंडळ, बाल विकास मित्र मंडळ. मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तात्कालीन विनंती आहे की पुढे यायचं आणि आपला सन्मान घ्यायचा. द्या ना, अशी लाईन करा ना. तू पण पटापट. ये पटापट या रांगेत उभे पटकन. झाले ओम शुभम विजनचे प्रकाश मेडेकर, आपण कुठे असाल तर व्यासपीठावर यायचंय. विद्यार्थी उत्कर्ष मंडळ मंडळाचे स्वयंसेवक प्रमुख दीपक गोविंद नरे, विलास रघुनाथ पोमेनकर, सुनील शंकर कांबळे, संतोष रमेश पाटील, संतोष प्रभाकर मालप, अनिल लहू बांदेकर, मोहन हरिश्चंद्र मोंडे, अतुल कृष्णकांत मावळे, यतीन संभाजी कटके,
विश्वनाथ काशीराम महाडिक, दीपक बापू जाधव आणि प्रशांत मधुकर साळुंके व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मंडळाचे हितचिंतक चेतन पेडणेकर यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. मंडळाचे हितचिंतक त्यानंतर परिसरातील गणेशोत्सव काळातील सहकार्य करणारे आमचे सर्व परिसरातील मंडळे, त्यामध्ये सर्वप्रथम बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा, तेजुका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, हिरामणी सुपर मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ चिंचपोकळीचा चिंतामणी, बाल गणेश मंडळ सीतासदन, काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ काळाचौकीचा महागणपती, आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबेवाडी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, गद आंबेकर मार्ग सार्वजनिक उत्सव मंडळ, जिजामाता नगर सार्वजनिक उत्सव मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जिजामाता नगर, अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिंचपोकळी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सार्वजनिक उत्सव मंडळ अल्स्टर रोड राणीबाग भाटियाचा सार्वजनिक उत्सव मंडळ, प्रगती मंडळ प्रफुल्ल क्रीडा मंडळ, नेक्झात मराठा सदन साई उत्कर्ष क्रीडा मंडळ साई सदन, दुसरा कुंभारवाडा मित्र मंडळ, दुर्गादेवी व डंकन रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दुसरा कुंभारवाडा सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ, त्रिभुवन रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, काळाचौकी पोलीस ठाणे भायखळा पोलीस ठाणे वाहतूक विभाग, एफ साऊथ विभाग महानगरपालिका कार्यालय, विद्यार्थी उत्कर्ष मंडळ झालं. या सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करीत आहोत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 91 हा लालबागच्या राजाचा उत्सव लाखो करोडो भाविकांच्या साथीने इथे संपन्न होत असतो आणि या संपूर्ण उत्सव साजरा होत असताना या सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे लालबाग परळ विभागातील संपूर्ण सामाजिक संस्था हितचिंतक आमचे विभागीय नगरसेवक विभागीय आमदार विभागीय खासदार मंडळाचे आजीमाजी पदाधिकारी व्यापारी वर्ग वनगरीदार बंधू भगिनी या सगळ्यांचा या लालबागच्या राजाच्या उत्सवास फार मोठा हातभार असतो, फार मोठं सहकार्य असतं आणि या सर्वांचा या ठिकाणी आजच्या या पान सुपारी कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण मंडळाच्या वतीने सन्मान करीत आहोत. या सर्वांचं मंडळाच्या वतीने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार मानित आहोत. आणि यामध्ये कोणाचं चुकून नाव राहून गेलं असेल तर क्षमस्व. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष माननीय अरविंद सावंत साहेब, प्रमुख पाहुणे माननीय काकोडकर सर, अजयजी चौधरी श्रद्धाताई जाधव यांच्या संमतीने संपला असे जाहीर करतो. आणि सर्व भाविकांचे सर्व कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश. भाई मंडळाचे स्वागत अध्यक्ष आणि सन्मान्य सदस्य शिवाजी तुकाराम जाधव यांचा एक सत्कार राहिलेला आहे, कृपया त्यांना आपण पुष्पगुच्छ द्यावत. मी डॉक्टर अनिल